मल्ला रेसिपीज ह्या माझ्या चॅनलच्या वतीने आपल्याला नमस्कार करते आणि आज मी आपल्याला पुऱ्या कशा तयार करतात आणि त्याला लागणारं साहित्य सांगते। 3 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून, अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे चाळून आणि 1/2 वाटी रवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि ही कणिक मळण्यासाठी मी पाणीही घेतलेलं आहे। आता मी पीठ मळायला सुरुवात करते। तिन्ही पीठ एकत्र करून घेते, गव्हाचं पीठ, मैदा आणि रवा। आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते। आता ह्याच्यामध्ये थोडं तेल आहे ते घालते। पीठ मळून झालेलं आहे तर आता मी हे झाकून 15 मिनिटांसाठी ठेवून देते। 15 मिनिटं झालेली आहेत तर मी आता झाकण काढते आणि पुरांचं पीठ आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या मळून घेते। मळलेल्या पिठाचा मी एक गोळा घेत आहे आणि आता तो पोळपाटावर लाटणार आहे। त्या गोळ्याला सुकं पीठ लावून मी पोळपाटावर लाटून घेते। पोळी लाटून झालेली आहे, एकदम पातळ न ठेवता मध्यम जाडीची ठेवलेली आहे। पोळी लाटून झालेली आहे, आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या पुऱ्या करू शकता, कापून घेऊ शकता। माझ्याकडे ग्लास आहे, त्याने मी आता कापून घेते पुऱ्या। तुमच्याकडे वाटी असेल तर तुम्ही वाटीही वापरू शकता। अशा तऱ्हेने पुऱ्या काढून मी ह्या गोल आकाराच्या केलेल्या आहेत त्या थोडा वेळ अशा सुकण्यासाठी ठेवते ताटामध्ये। राहिलेल्या पिठाच्या मी ह्या पेड्याच्या आकाराच्या गोळ्या करून घेत आहे।
आता मी पुऱ्या लाटायला सुरुवात करते। एवढ्या आकाराच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते। गॅस चालू करून कढईमध्ये तेल मी गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये सोडते। अजून गरम झालेलं नाही आहे, आता होत आलेलं आहे गरम, त्याच्यामुळे आता हे बघा पटकन वरती येणार। आता मी पुऱ्या तळायला सुरुवात करते। पुरणची एक बाजू तळून झालेली आहे तर मी आता त्या परतते। पुऱ्या छानपैकी तळून झालेल्या आहेत तर त्या मी आता काढते। अशा तऱ्हेने इतरही पुऱ्यांनी तळून घेतो। पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर पुऱ्या तयार झालेल्या आहेत करून ह्या पुऱ्या मी आम्रखंडाबरोबर ठेवलेल्या आहेत। आपण ह्या पुऱ्या श्रीखंडाबरोबर भाजीबरोबरही खाऊ शकता। आपण ह्या पुऱ्या एकदा करून पहाव्यात आणि माझ्या जयमल्ला रेसिपीज ह्या चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, तसेच आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करावं आणि जे नवीन असतील त्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।